नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात आजच्या दिवसभरातल्या तुम्हाला सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने। पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता। अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। एनआयएच्या तपासात ही धक्कादायक माहिती हाती लागली आहे। भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती देखील नाशिक कोर्टातील सुनावणी दरम्यान उघड झाली आहे। नाशिकमधूनही काही दिवसांपूर्वी एनआयएने काही पीएफआय कार्यकर्त्यांना अटक केली होती। संघटनाच देशविघातक उद्देशानं प्रेरित झालेली आहे। मग त्यांचं टेरर फंडिंग असेल, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील, या देशामध्ये त्या ठिकाणी अशांतता निर्माण करणं आणि आतंकवादी प्रवृत्ती विकसित करत अशा प्रकारच्या गोष्टी करणं हा त्यांचा अजेंडा आहे। आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारची माहिती पुढं येत असेल तर हे किती खोलवर यांचं प्लॅनिंग गेलं आहे याची कल्पना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल। आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या संघटना ठेचून काढल्या पाहिजे ज्या देश विघातक आहेत। आणि पीएफआयच्या सगळ्या घडामोडींबद्दल मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली हे पाहूयात। पीएफआयच्या ज्या संघटना आहे, पीएफआयची जी संघटना आहे, त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा माहिती अशी मिळाली या पीएफआय संघटनेचा एकूण डाव काय होता, तर बाबरी मशीद म्हणजे राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा एकदा बांधायची आणि पूर्ण हिंदू राष्ट्र जे आहे म्हणजे भारत राष्ट्र हे मुसलमान राष्ट्र कसं होईल असा जर त्यांचा प्लॅन असेल तर अशा संघटनांना मान्यता नुसती रद्द नाही, ह्या लोकांना भर चौकात आणून चापकाने फोडणं किंबहुना एक वेळीच वेगळ्या पद्धतीचा कायदा गृहमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी तयार करणं गरजेचं आहे की असा विचारच अशा करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करणं ही मी नम्र विनंती करतो भारत सरकारला। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंधेरी पोटनिवडणुकीवरून सामनातून भाजपवर टीका करण्यात आली। या टीकेला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाण्यासारखी स्वप्न बघणार असा खोचक टोला शेलारांनी ट्विटरवरून लगावला। भाजपने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच एक नंबर आहोत हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं। खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो, नाहीतर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार। सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपतवाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच। सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले। अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं। आपण पाहिलं भाजपने सामन्यातनं जे अग्रलेखात टीका झाली त्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की भाजपने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं आणि खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, नाहीतर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार। सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपतवाणी आज पुन्हा महाराष्ट्राला दिसला। सोबत आपण आपल्या गल्लीत कोणी नाही ना याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले। अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय। तर आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे। या फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर पवारांचा फोटो लावलाय। भाजप आमदार नितेश राणेंनी हा फोटो ट्विट करत महाराजांपेक्षा मोठं कोण असा सवाल राष्ट्रवादीला केला।
त्यामुळे आमदार रोहित पवारांनी जी फेसबुक पोस्ट केली त्या फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर पवारांचा फोटो लावण्यात आलेला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी हा फोटो ट्विट करत महाराजांपेक्षा मोठं कोण असा सवाल राष्ट्रवादीला केलेला आहे. त्याच्यामुळे या फेसबुक पोस्टवरनं मोठी चर्चा होताना दिसते राजकीय वर्तुळात. यावरती आता प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. पुढे पाहूया. सिंधुदुर्गातनं एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या ACB चौकशी विरोधात महाविकास आघाडीच्या कुडाळ इथल्या ACB कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवसेना शाखा ते ACB कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं हा मोर्चा काढला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाच्या 2 तुकड्याही तैनात आहेत. पुढे बातमी आहे परतीच्या पावसाच्या संदर्भातली. परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलाय. पुणे साताऱ्यात पावसानं हाहाकार माजवला. सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मध्यरात्री पावसानं पुण्याला झोडपून काढलं तर साताऱ्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. जुन्नरमध्ये पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडला. राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका जो आहे तो पुणे शहराला मोठ्या प्रमाणात बसलाय. पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवीपेठ यासह कात्रज, कोंडवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबेवाडी या परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं. पावसाच्या या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोंडवा, खुर्द भाजी मंडई, मंगळवारपेठ आणि सदानंद नगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली आहे. नियोजन बैठकीत यावर चर्चा होऊन मी आदेश दिलेले आहेत की ह्यावेळेला सारखं पाऊस पडल्यानंतर पाणी लगेचच रस्त्यावर काय येत आहे, त्याचा निचरा का होत नाही याची चौकशी करा असे मी आदेश दिलेले आहेत. आजचं संकट एकदा संपू दे कारण अजूनही पाऊस, मी आत्तासुद्धा मी फोनवरच बोलत होतो, अजूनही पाऊस थांबला आहे असं झालेलं नाही. तो कालच्या इतका हेवी नाही आहे पण थांबला आहे असं झालेलं नाही. त्यामुळे मी ज्यावेळेला हे जरा थोडं कंट्रोलमध्ये येईल त्यावेळेला ह्यांना असं म्हणणारच आहे की तुम्ही ताबडतोब इन्क्वायरी करा किंवा पावसाचं पाणी वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये काही चोकअप झालं आहे का, हां रस्ते बनवताना काही लेवल चुकले आहेत का, असं चौकशी तुम्ही करा. ज्यांच्या घरात पाणी शिरले अशा घरांना अशा सगळ्यांना वाटप करावी अशी मागणी पण अशा सगळ्यांना धान्य वाटपापासून याचे जे नियम आहेत की घरातलं सामान भिजलं, कपडे भिजले तर किती पैसे द्यायचे असतात, भांडी भिजली तर किती पैसे द्यायचे असतात, अशा सगळ्या गोष्टी प्रोॲक्टिव्हली कुठलेही पंचनामा न करता कलेक्टरांनी सुरू कराव्यात असं मी त्यांना सांगितलं. यानंतर जाणून घेऊयात पुण्याच्या पावसाबद्दलच्या इतरही घडामोडी अशा आहेत की पुण्याला पावसानं झोडपून काढल्याचं आपण बघतो आणि याचा फटका रेल्वेला देखील बसला. पुण्यातील रेल्वे स्थानकात कमरेपर्यंत पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. सोबतच प्रवाशांनाही मोठी अडचण निर्माण झाली होती आणि त्याची दृश्यं आपण बघतोय. स्टेशनमधली ही दृश्य आहेत, स्टेशनच्या आसपासच्या परिसराची. कमरेपर्यंत पाणी आणि या पाण्यात वाट काढत प्रवाशांना स्टेशनकडे जावं लागलं. यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की MCA निवडणुकीसाठी डिनर डिप्लोमसी जी ती पार पडते. सर्वपक्षीय नेते यामध्ये एकत्र येणार आहेत. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची ही MCA डिनर डिप्लोमसी असणार आहे. भलेही राजकीय पीचवरती हे सगळी लोक एकत्र नसली
तरी एमसीएच्या पीचवरती मात्र ही सगळी लोक जी आहेत ते एकत्र येणार आहे या डिनर डिप्लोमसीच्या निमित्ताने. शरद पवार, एकनाथ शिंदे, त्याचबरोबर आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस ही सगळीच मंडळी डिनर डिप्लोमसीसाठी एकत्र येणार आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, कशा प्रकारची ही डिनर डिप्लोमसी असणार आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनचं निवडणूक जे येत्या 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि त्यासाठी हे स्नेहभोजन जे इथे आयोजित करण्यात आलेलं आहे, सर्वपक्षीय स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या सर्वपक्षीय स्नेहभोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व मंडळी जे आहेत उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर सर्वपक्षीय काही आमदार जे आहेत, जे अनेक क्लबचे सदस्य देखील आहेत, ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जसं मुंबई अध्यक्ष भाजपा जे आहेत आशिष शेलार असतील उपस्थित, त्याचबरोबर शिंदे गटाकडनं प्रताप सरनाईक असतील, त्याचबरोबर शिंदे एकूणच ठाकरे गटाचे जे आहेत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे सर्वजण या बैठकीला उपस्थित असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन हे असं एक मोठं प्रस्थ आहे जिथे सर्व पक्ष एकत्र येतात आणि सध्या जे पॅनल उभं राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं जे पॅनल जे आहे ते सगळ्यात मजबूत आणि तगडं पॅनल जे आहे ते मानलं जात आहे. त्यांच्यासमोर आव्हान जे आहे ते फारसं कोणाचं नाही आहे, त्यामुळे त्यांचा विजय जो आहे तो एक प्रकारे औपचारिकता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरी देखील एक खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पक्ष एकत्र जे आहेत त्यांची डिप्लोमसी कालपासून सुरू झालेली आहे. काल देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियममध्ये एक बैठक घेतली, त्यावेळेला 200 अधिक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे सदस्य आहेत, जे मतदार आहेत, ते सगळे उपस्थित होते. आणि त्याचबरोबर आज देखील एक बैठक जी आहे ती महत्वाची होणार आहे आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियममधल्या एमसीएच्या सभागृहामध्ये ही स्नेहभोजन जे आहे सर्वपक्षीय ते आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच स्नेहभोजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व मंडळी ज्येष्ठ नेते ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. तर या निवडणुकीपूर्वीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये सर्व पक्षीय नेते जे आहेत ते एकत्र येत आहेत. पुढे पाहूयात कोल्हापूरच्या आरती सामंत या महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांत्रिकांच्या टोळीने त्यांना करोडो रुपयांच्या गुप्तधनाचं आमिष दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या प्रकरणी जर आपण बघितलं तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये मांत्रिकांच्या 11 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 सप्टेंबरला आरती सामंत यांचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता आणि त्यांचा खून करून मृतदेह नामदेव पवार या मांत्रिकाने टाकल्याचं तपासात पुढे आलं. जादू टोळ्यातून गुप्तधन मिळवून देण्याचं आश्वासन जे आहे ते या मांत्रिकानं दिलं होतं, मात्र ते धन लवकरात लवकर मिळावं म्हणून तगादा लावल्यानं हा खून केल्याची कबुली आरोपीनं दिली. मात्र हा सगळा प्रकार जादू टोळ्याचा आणि अंधश्रद्धेचा असल्याने या प्रकरणी जादू टोणा कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिसानं केली होती. या प्रकरणी अखेर 17 दिवसांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुरोगामी कोल्हापुरात जादू टोळ्याचा प्रकार उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. किशोर लोहार हा स्मशानभूमीत घेऊन गेल्यावरती तिच्या भोवती रिंगण करायचे. रिंगण केल्यावरती तिला म्हणायची की आपण ह्या आत्म्याला बोलवू, त्या आत्म्याला बोलवू, मग ते आत्मा म्हणजे कुठली तरी कुत्री तिथं फिरणारी असतात, ती कुत्री फिरलीत म्हणजे ते म्हटलेत की हा आत्मा इथं आलाय वगैरे असं त्यांनी आईला भासवलं. आणि स्मशानात घेऊन जाऊन ते तिच्या मनावरती इतकं बिंबवत होते की हा हे तुम्हाला दिसतंय, तुमच्या घरात हे असं खाली आहे, गुप्तधन तुमच्या घरात खाली आहे, हे तुम्हाला दिसतंय का, हे असं तिच्या मनावरती बिंबवत होते. आमचा हा वाडा वगैरे बघून सांगितलं की या घरात म्हणजे ह्या ठिकाणी गुप्तधन आहे आणि जर का ते गुप्तधन आईनं काढलं नाही तर आईच्या जीवाला धोका आहे, आईच्या जीवाला आणि आमच्या सर्व घरच्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मग आई म्हटले की आपण हे काढूयात आणि काय असेल ते आपण दुसऱ्यांना दान वगैरे करूया असं सांगितलेलं. मग त्या माणसानं रोज पूजा वगैरे करायला सुरू केली, ते खोदायला सुरू केलं, हे इथं जे आहे इथं खोदायला सुरू केलं आणि पहिल्यांदा एक फरशी काढली. कुठं खोदलं होतं म्हटलं? या ठिकाणी. अच्छा, त्या फरशी एक पहिली काढली. ह्या दोन आधी फरशा काढलेल्या. बर, मग त्यानंतर तिथं जेव्हा काय सापडलं नाही, मग तो म्हणायचं की ह्या ठिकाणी शिफ्ट होत गेले ते. बर, मग शिफ्ट होत गेले म्हटलं हे सगळं हा जो पॅच आहे म्हणजे हा सगळा एवढा पॅच दिसतो तो खणलेला, याच्या खाली
गुप्तधन आहे असं सांगितलं होतं. ओके. आणि 3 फूट खोदल्यानंतर मिळेल असं त्यानं सांगितलेलं, पण तेव्हा ते सापडलं नाही. मग आता वेगवेगळ्या पूजा रोज सांगायला लागला की आज ही पूजा करूया म्हणून आईकडून भरपूर पैसे घ्यायचा या पूजेच्या नावाखाली. आणि मग त्यानंतर पूजा करून सुद्धा जेव्हा काही झालं नाही तेव्हा त्यानं बकरं कापायला सांगितलं की नाही, नरबळी द्यायला सांगितलेलं त्यानं पहिल्यांदा, पण आईनं ह्याला काही मान्यता दिली नाही. मग तो म्हटला की बरं ठीक आहे बकरं कापूया. बकरं कापल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवल्यावरती येईल गुप्तधन बाहेर, पण ते गुप्तधन काय म्हणजे हे झालं बकऱ्याचा बळी दिला. हो दिला. ब्रेकनंतर बातमी आहे केदारनाथ मधून. केदारनाथ जवळ आज सकाळी प्रवासी हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना घडली आहे. 6 प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर केदारनाथ पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या फाटा भागातील गरुड चट्टी परिसरात कोसळलं. या अपघातात 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 हेलिकॉप्टर पायलटचा देखील समावेश आहे. वातावरण बिघडल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे आर्यन कंपनीचं होतं. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प इथून नारायणकोटी गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं होतं. केदारनाथमध्ये सध्या धुक्याची दाट चादर आहे आणि त्यामुळे या भागातील दृश्यता कमी झाली आहे. याचाच फटका हवाई वाहतुकीला बसल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.